आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गण गण गणात भूते गुरुमौली शुभम भवतु. गण गण गणात भूते महाराज पुण्यलिकाची आणि गंगू काकूची सोय झाली जी त्याला अकोलीला पाठवलं म्या. भास्करा निरोप द्यायला तू सामोर गेला नाही जी. मी आता म्हणलं बा काकाजीले का चला म्हणू, काकाजी तर नाहीच म्हणे. लेकरा शरीरानं हित आणि मनानं गंगूबाई सोबत आहेस का तू? नाही पण मनाले त्रास झाला असता ना माऊली. आता कायले त्रास होईन गंगूबाईले? पुंडलिक लय गुणी आहे, मोठ्या मायेनं काळजी घेईन गंगूबाईची. महाराज तुम्हीच पुंडलिकाची निवड केली होती ना, समज साजरं होणारच. आता संसारातून प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झाला का नाही तू? हो. मग कायले त्याच पाशात मनाली गुंतवून राहिला भास्कर? आता व्याकुळ कायले होते? काकाजी मी आपण ओळखतो पुंडलिकाले, लहानपणापासून पाहिलं त्याले म्या. हा मोठा समजदार आहे तो. भास्करा आलं ना तू हा मनासारखं? आता शांतपणे जगदीश्वराच्या चरणी समर्पित हो आणि ज्या कामासाठी आमच्या मांग मांग शेगावले आला ते कार्य सुरू करायला पाहिजे. हाजी भास्कर प्रपंच आणि गृहस्थीच्या पाशातून मुक्त व्हायला कठीण जाते पण त्यावरतच विजय मिळवायला पाहिजे आणि ते तू साध्य केलं तर परमपिता जगदीश्वराचं सान्निध्य लाभन. साधनेली सुरुवात करणं. शुभम भवतु. गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते. मुन्नी माझ्याजवळ तर तू आलीस नाही, मॅ का पाय आणलं तुझ्यासाठी लारू. घे. भैताडेस का हावड्यावानी कायले करते? कायले नको ते लाड करते ते. जा तू, तू आता नो लेकरू आहे बाळाकडे पाय जा. ते मुन्नीले मले. मुन्नी माणसाने लहान राहावं पोटी, लहान राहिलं का माय बापाची काळजी राहते, प्रेम माया राहते. मोठं झालं का समजेचे सर असं होईन का? असंच झालं ना माया बाबतीत, लग्न केलं आणि पाठवलं सासरी आणि माया नावानी आंघोळच केली ना. असं बोलून राहिल्या खैर समज आहे तुमचा जीजी, लय हळवे आहे ना बाबूजी आणि तुमच्यावर थ तर लय जीव आहे त्याचा. तुम्ही बोलत नाही तर थळमळून राहिले बाबूजी. जाऊ दे ना कावेरी, मी हात जोडते. बोला बाबूजींची, बोलून जण प्रश्न सुटतेत ना. अधिकारांना लहान आहे म्या, तुमच्यासाठी जीव तुटतो म्हणा बाप्पा. भरल्या घरात कौतुकानं न्यायलेली तू काय पडते? कायले पाया पडण्याची थेर करते तो येते ना उघडा नागडा त्याच्या पाया पडा. आई माऊली सत्पुरुष गजानन महाराज आहेत ते. मग जा ना त्यांच्या मांग, समजे विचित्र सारखे वागू राहिले, समद घर त्या बुवाच्या नादी लागले. त्या महाराजांसमोर पोटच्या पोरीला विसरले भवानी अगरवाल. तसं नाही हो जीजीवंस, दिसून राहिलं ना मले या वाड्यात भवानी राम तर आहे पण माय बाबूची नाही सापडून राहिले मले. भलताच आहे हा भवानी राम, या भवानीला मी कधीच पाहिलं नाही, माय बाबूची भेटत नाही. चंदू भाऊ.
कोण आजी तुम्ही? गण गण गणात भूते. मैं कोणाचं काही वाईट नाही केलं जी. कोणी पाठवलं तुम्हाला? मी सरळ मार्गी माणूस आहे जी. गजानन महाराज भक्त आहे. गण गण गणात भूते. मले काय मारता जी? ह्या वेळेस सोडला, पुन्हा येऊ. माझ्यावर तर कोणी काय लय हल्ला केला माहित, कोणाची दुश्मनी बी नाही. माऊली महाराज गण गण गणात भूते. दादा, म्या शेतावर तर जाऊन राहिलो आणि तिथून मग महाराजच्या दर्शनाला जाईन. दादा दादा कायचा विचार करू राहिली? पटापटा आवरा लागते, अन्नछत्रात जायचं आहे ना. माझ्या वहिनी वाट पाहत असतील ना. दादा घडलं काय झालं? इकडे बघ बर, माझ्याकडे काय झालं बोल. कस सांगावं नवऱ्याले? समजा सांगावं मनातलं, सांग काय झालं. मागच्या आठवड्यात रमण भाऊ आले होते ना. रमण? हे तर सांगतलंच नाही ते आम्हाले. कारण मला वाटतच नाही ना कि त्यांना आपल्या घरी यावं म्हणून. कशी करते राधा, हो सावत्र असला तरी भाऊ आहे ना तुझ्यात. हो पण त्याच्या मनात सतत राग आणि घृणाच राहते ना, बोलायची तरच नाही त्याले. राधा आता स्वभाव राहते का नाही एकेकाचा? पण मग धमकी कायले द्या? माझ्या वडिलांनी मृत्यूपत्रात 5 एकर जमीन केली होती ना माझ्या नावावर, जमिनीवरचा हक्क सोड म्हणे, नाहीतर तू या नवऱ्याले घाटावर तर पोहोचवत म्हणे. सद्गुरु माऊली रक्षण करा जी, रक्षण करा. गण 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 हात भूते. हाव पण तुम्ही असं शेपटा वाणी माया मांग मांग कायले करून राहिली? तुझ्या डोळ्यात आम्ही मावणार नाही.